हॅलो नमस्ते मुलांनो आपण गेल्या व्हिडिओमध्ये आकार पहिल्यांदा काय बघितले दोन अक्षरी शब्द नंतर तीन अक्षरी परत चार अक्षरी परत बघितले आकार आकार म्हणजे काय रे काना असणारे शब्द कला काना का मला काना मा पला काना पा व ला काना वा असे शब्द बघितले तर आज आपण पुढचा लेसन बघणार आहे ते म्हणजे ई कार पहिली वेलांटी बघा ई कार शब्द पहिली वेलांटी जसं बाराकडीमध्ये क कला खाना का कला पहिली वेलांटी की ई कार शब्द पहिली वेलांटी म्हणजेच ई कारामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात ई आणि दीर्घई रस्व म्हणजेच पहिली वेलांटी आणि दीर्घई म्हणजे कला दुसरी वेलांटी की दुसरी वेलांटी असले की दीर्घई आणि पहिली वेलांटीला ई असे म्हणतात मग ई कार शब्द पहिली वेलांटी आता ही पहिली वेलांटीचे आपण आता शब्द लेसन पुस्तकामध्ये लेसन आहे बघा हा लेसन आहे ई कार ई कार पहिली वेलांटी पहिली वेलांटी कसं आहे बघा चित्रामध्ये जिना दाखवलाय ज दिसतंय का तुम्हाला व्यंजनमधलं ज अक्षर दिसतंय त्याला पहिली वेलांटी आहे म्हणजेच अगोदर द्यायचं आहे वेलांटी म्हणजे जच्या अगोदर वेलांटीचं चिन्ह आहे मग काय होणार पुढं जला पहिली वेलांटी जी जी ना आता पुढे बघा चित्र विमानाचं आहे व दाखवलाय दा आहे आणि व च्या अगोदर काय दाखवले रे पहिली वेलांटी व ला पहिली वेलांटी वी विमान का तयार पहिली वेलांटीचे बघा आता आपल्याला याच्यामध्ये लेसन आहे काही वाक्य दिलेले आहे त्याच्यामध्ये मी ते, ते तुम्हाला वाचून दाखवते दिवस उगवला निशा नमिता अमित साहिल या निशा जाजम पसर नमिता शिरा आण अमितला फनस मिळाला दिनकर काका या चला आता शिराच्या आणि फनसाचा फराळ करा बघा चित्रामध्ये काय दाखवलं को आहे कोण जाजम पसरतं आहे कोण फनस आणतो आहे कोण काका येतात आहे ना हे सगळे या लागलेले आहेत मग चित्रामध्ये दिसतेत का सगळे तुम्हाला अमित साहिल निशा नमिता हे सगळे दिसतात दिवस उगवला म्हणजेच काय रे सकाळ झाली निशा नमिता अमित साहिल या तो मुलगा जो आहे तो काय म्हणतो सगळ्यांना तुम्ही या आणि निशा जाजम पसर निशाला निशा, निशा बघा जाजम पसरते जाजम म्हणजे काय रे चटई जाजम म्हणजे चटई अमितला फनस मिळाला अमित मुलगा दिसतोय का त्याच्या हातामध्ये फनस आहे दिनकर काका या तो मुलगा जो आहे तो दिनकर काका दरवाजामध्ये दिसत आहे त्यांना काय म्हणतोय तो दिनकर काका का? या चला आता शिरा चहा आणि फणसाचा फराळ करा चला आता सगळेजण आपण मिळून काय करूया चहा आणि फ शिरा फणसाचा फराळ करूया आता या लेसनमध्ये दिवस द ला पहिली वेलांटी दी दिवस बघा पहिली वेलांटीचे शब्द कोणते कुंत। कोणते आहेत निशा नमिता अमित साहिल शिरा परत दिनकर मिळाला शिरा आणि आणि दिनकर दिनकर हे सगळे काय आहे पहिली वेलांटीचे शब्द आहेत आता खाली दिलेत बघा आपल्याला वाचा आणि मना रीड अँड से म्हणजेच ते वाचायला सांगितलेत पहिली वेलांटीचे शब्द आहेत ते तुम्हाला वाचायला सांगितलेत दिवस निशा नमिता साहिल शिरा आणि मिळाला याच्यामध्ये पहिली वेलांटीचे शब्दसुद्धा आहेत आता आणखीन मी तुम्हाला काही पहिली वेलांटीचे शब्द दाखवणार आहे ते तुम्ही काय करायचे आहेत पहिली वेलांटीचे तिचे शब्द आपल्या मराठीच्या नोटबुकमध्ये राईट राएच करायचे आहेत आणि हा लेसन सुद्धा राईट करायचा आहे बघा ही पहिली वेलांटीचे शब्द आहे कला पहिली वेलांटी की किटली शब्द तयार काय झाला किटली कला पहिली वेलांटी की की तर पण काय आहे की कला पहिली वेलांटी की, की र रलकाना रा न लकाना ना किराना काय शब्द तयार झाला किराना गिरवा बघा गला पहिली वेलांटी गी र व काना वा गिरवा म्हणजेच गिरवा म्हणतो की नाही या अक्षरावरून गिरवा तसंच हा शब्द दाखवलाय आपल्याला गिरवा ते गला काय आहे पहिली वेलांटी किळस कला पहिली वेलांटी की अ बघा किळस पहिली वेलांटी कला पहिली वेलांटी की आता इथं ख खटाराचा ख आहे मग त्याला काय दिलेलं आहे पहिली वेलांटी इकडून सुरुवात केलेली आहे आणि इकडे जिकडे काना इकडे पुढे काना दिलेला आहे आणि वेलांटी दिलेली आहे कला पहिली वेलांटी की सला काना सा खिसा खिसा असतो की नाही आपल्या पॅन्टला तो खिसा इथं बघा क क कमळ क आहे मग ला पहिली वेलांटी की र परत कला पहिली वेला वेलांटी की र किरकीर शब्द काय झाला तो किरकिर आता इथं बघा पहिली वेलांटी कसं जोडून आहे क अगोदर आहे जसे आता वेलांटी जोडायला आहे आपल्याला काय करायला आहे वेलांटी जोडायला सांगितलेलं आहे मग ला पहिली वेलांटी पुढं तयार काय झाला की मला पहिली वेलांटी मी ल पहिली वेलांटी ली, ली र ला पहिली वेलांटी री असे कायत केलेले आहे पहिली वेलांटी जोडून अक्षरे तयार केलेले आहेत आता बघा क ला पहिली वेलांटी की च क ट किचकट शब्द काय तयार झाला किचकट आता इथं पण क आहे बघा क क, क कमळ कला पहिली वेलांटी की र न किरण नाव असतं की नाही किरण आता हे तुम्हाला मी पहिली वेलांटीचे शब्द दाखवले ते तुम्ही काय करायचे आपल्या मराठीच्या नोटबुक मध्ये राईट करायचे आणि तो लेसन जो दाखवला तो सुद्धा तुम्ही राईट करायचा आहे आता आपण पुढचा लेसन पहिली वेलांटीचा आता बघितला आता दुसरी वेलांटीचं लेसन पुढच्या व्हिडिओमध्ये बघू पहिली वेलांतीचा तुम्ही शब्दांचे सराव करायचा आहे आणि तो शे ते शब्द वाचायचे सुद्धा आहेत आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया